नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या महानगर युट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन भरतीची माहिती व नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहे तर बघा ही जी भरती निघालेली आहे दक्षिण पूर्व रेल्वे भरती दोन हजार वीस ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या भरतीमध्ये विविध पदामध्ये भरती होत आहे या भरतीमध्ये कोणती पदे पदसंख्या काय असेल शैक्षणिक पात्रता काय लागेल हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनेलवर नवीन असेल तर महानकृत चॅनेलला ला सबस्क्राईब जरूर करा आणि समोरून बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील या भरतीमध्ये पदाचे नाव दिलेलं आहे सहायक लोक पायलट लिपिक कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता असे एकूण सहा पदे दिलेले आहे त्यानंतर एकूण पदे बघा एकूण सहाशे सतरा जागांसाठी भरती होत आहे आणि नोकरीचे ठिकाण साऊथ एस्टर्न रिजन ऑफ इंडिया या ठिकाणी असणार आहे या भरतीमध्ये रिक्त पदांचे तपशील बघा सहाय्यक लोक पायलट या पदासाठी तीनशे चोवीस जागा आहेत लिपिक या पदासाठी त्रेसष्ट जागा आहेत कनिष्ठ लिपिक या पदासाठी अडुसष्ट जागा आहे कनिष्ठ लिपिक कम टक्कल या पदासाठी चौऱ्याऐंशी जागा आहे वरिष्ठ लिपिकंप टंकलेखक या पदासाठी सत्तर जागा आहे आणि कनिष्ठ अभियंता या पदासाठी आठ जागा आहे त्यानंतर लोक पायलट या पदासाठी मटरिक्युलेशन अर्क इट्स इक्वलंट विथ आय टी आय किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर लिपिक या पदासाठी बारावे पास असणं आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी सुद्धा बारावी पास असणं आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक या पदासाठी एनी ग्रेड्युएट म्हणजे कोणतेही पदवी असणे आवश्यक आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक या पदासाठी सुद्धा कोणत्याही पदवी असणं आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता या पदासाठी डिप्लोमा इन सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन इंजिनियर हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर वयमर्धा बघा मॅक्झिमम बेचाळीस वर्षेपर्यंत राहील ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षे आणि एस टी किंवा एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षे त्यानंतर फी बघा या भरतीमध्ये कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही या भरतीमध्ये अर्ज पद्धत ऑनलाईन असणार आहे त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस एप्रिल दोन हजार वीस पर्यंत राहील आणि अधिकृत वेबसाईट दिलेला आहे डब्ल्यू 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 डॉट एस ए आर डॉट इंडिया रेल्वे डॉट गव्ह डॉट इन या वेबसाईटमध्ये तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो या भरतीला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या भरतीची ऑफिशियल साईट तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या लिंकवर जाऊन या भरतीची संपूर्ण माहिती चेक करू शकता किंवा या भरतीला अर्ज करू शकता आणि या भरतीची संपूर्ण माहिती पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही फी डी एफ डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद